वंश पर कन्नजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनल वर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बरं का मुलांनो, आज आपण अफजल खानाचा वध ह्यावर कविता ऐकणार आहोत। आदिलशहाच्या दरबारात एकच खळबळ उडाली होती। आदिलशहा रागाने प्रचंड लालबुंद झाला होता। त्याची आई राणी साहेबा ती सुद्धा संतापली होती। शिवाजी महाराजांना मारण्याकरता कोणीच कसं पुढे येत नाही, काय बरं करावं। इतक्यात अफजल खान पुढे येतो। तो शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलतो आणि मग राणी साहेबा सांगते, ठीक आहे, तुझा आणि शिवाजी महाराजांना ठार करूनच मग ये। अफजल खान निघतो त्याचं मोठं सैन्य घेऊन, घोडदळ पायदळ प्रचंड मोठं सैन्य, सैनिक सगळे असतात त्याच्याबरोबर, 10,000 हत्तींचं बळ असतं त्याच्या अंगी। तर हा असा क्रूर अफजल खान आपल्या स्वराज्यावर चालून येतो। वाटेतली सगळी मंदिरं उद्ध्वस्त करतो, शेतीवाडी नष्ट करतो, आपल्या आया बहिणींची अब्रू लुटतो। आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळतं तेव्हा ते रागाने संतापून अफजल खानाचा वध करायचा ठरवतात। आणि तो कसा करतात ते आता आपण ह्या कवितेतून ऐकूया। धुंदुभी निनादल्या नौबती कडाडल्या, दश दिशा धडाडल्या। धुंदुभी निनादल्या नौबती कडाडल्या, दश दिशा धडाडल्या। केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला। केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला। अफजल खान आता निघालेला आहे आदिलशहाच्या दरबारातून। वाकुनी आदिलशहा सकुर्नी साथ देऊनी, प्रलय काढतो प्रचंड खान निघे तेथुनी। वाकुनी आदिलशहा सकुर्नी साथ देऊनी, प्रलय काढतो प्रचंड खान निघे तेथुनी। हादरली धरणी व्योम शेष ही शहारला, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला। आता खान आपला सैन्य घेऊन निघालेला आहे, प्रचंड मोठ सैन्य घेऊन तो निघालेला आहे। खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती, उंट हत्ती पालख्या ही रांग लांब लांबती। खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती, उंट हत्ती पालख्या ही रांग लांब लांबती। टोळ धाड ही निघे स्वतंत्रता गिळायला, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला। आता खान आलाय, सगळी मंदिर आपली शेतीवाडी सगळं उद्ध्वस्त करत, आया बहिणींची अब्रू लुटत आलेला आहे तो आपल्या स्वराज्यावर स्वार होऊन। आणि हे वृत्त आता शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचलंय। शिवाजी महाराज रागाने लालबुंद होऊन अफजल खानाचा वध करायला निघालेत। श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले, रक्त तापले कराल खटक सिद्ध जाहले। श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले, रक्त तापले कराल खटक सिद्ध जाहले। मर्दनास कालियास कृष्ण सिद्ध जाहला, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला। तुळजापूरची भवानी माय महन मंगला, राऊळात अधम खान दैत्यासह पोचला। तुळजापूरची भवानी माय महन मंगला, राऊळात अधम खान दैत्यासह पोचला। मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला, केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला। आता शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या मायभवानीने सावधान केलेलं आहे की हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे अफजल खानाचा वध करण्याचा। सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही,
सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही काळ येतसे समीप साध तूच वेळ ही काळ येतसे समीप साध तूच वेळ ही देयुनी बळी आजास तोषवी भवानीला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला झेप घेऊनी उठे वीरभद्र खवळुनी वृतांत काळ तो निघे वृत्त शंख फुंकुनी झेप घेऊनी उठे वीरभद्र खवळुनी वृतांत काळ तो निघे वृत्त शंख फुंकुनी गर्जल्या तुतारी भेरी दुंदुभी निनादल्या यवन हत्ती मर्दळ्या सैय सिंह चालला सैय सिंह चालला सज्ज हो उनी सशस्त्र वीर चालला रणी शक्ति भक्ति एक वटुनी माय मनी पूजुनी सज्ज हो उनी सशस्त्र वीर चालला रणी भक्ति शक्ति एक वटुनी माय मनी पूजुनी हे भवानी आज देशी वज्र कवच कुंडला यवन हत्ती मर्दण्यास सैय सिंह चालला सैय सिंह चालला। आता अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट होणार आहे। खान हा सलामनी शिवा समोर पाहुनी राष्ट्रप्राण वेढीला मगर मिठी मारुनी खान हा सलामनी शिवा समोर पाहुनी राष्ट्रप्राण वेढीला मगर मिठी मारुनी जाहला कट्यार मार कृष्ण सर्प दंशला यवन हत्ती मर्दण्यास सैय सिंह चालला सैय सिंह चालला बगल दे उनी क्षणात मगर मिठी तोडिली वज्र मुठी उघडुनी व्याघ्र नखे खुपसली बगल दे उनी क्षणात मगर मिठी तोडिली वज्र मुठी उघडुनी व्याघ्र नखे खुपसली चित्कारित याला खान भुई लोळला केसरी गुहे समीप मत्त हत्ती मारिला मत्त हत्ती मारिला। आता अफजल खानाचा वध केलेला आहे आपल्या शिवाजी महाराजांनी आणि आता ते आपल्या भवानी मातेच्या दर्शनाला आलेले आहेत। तृप्त जाहली भवानी यवन रक्त प्राशुनी घुमली गर्जना हर हर महादेव त्रिभुवनी तृप्त जाहली भवानी यवन रक्त प्राशुनी घुमली गर्जना हर हर महादेव त्रिभुवनी हिंदू हे अजिंक्य आज दश दिशा कडाडल्या केसरी गुहे समीप मत्त हत्ती मारिला मत्त हत्ती मारिला। अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने अफजल खानाचा वध केला आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं। काय मग मुलांनो, आवडली ना ही कविता? आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।